आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नव महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नमस्कार, नवा महाराष्ट्र न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी सुरेश गरड. सुरुवातीला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मोतीलाल चोरडिया ट्रस्टचा जयसिंगपूर भूषण पुरस्कार उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना जाहीर. प्रवेश चोरडिया यांची माहिती. 3 मार्च रोजी होणार पुरस्कार प्रदान सोहळा. जयसिंगपूरमध्ये होळीसाठी बाजारात टिमक्या विक्रीला मोठा प्रतिसाद. पुर्ली ग्रामपंचायत सरपंचपदी अमरबापू शिंद्रे यांची बिनविरोध निवड. जनतेच्या भावनांचा विचार करून महसूल कर्मचाऱ्यांनी लेखनीबंद आंदोलन केले स्थगित. इचलकरंजी वेताळपेठमध्ये 2 गटात मारामारी, 4 गंभीर, तिघांना 1 मार्च पर्यंत पोलीस कोठडी. संघर्षाशिवाय खेळात पर्याय नाही, संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले विचार. 25 कोटी 82 लाखांच्या शिल्की अंदाजपत्रकास इचलकरंजी नगर परिषदेमध्ये मंजुरी, कोणतीही करवाढ नाही. जनवारच्या भीमा चौगुले यांनी अनाथ मुलासमवेत केला आपला वाढदिवस साजरा. पीएनके अकॅडमीच्या प्राणायाम सूर्यनमस्कार प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद. हातकणंगले रुई चंदूर मिंचे या 4 ग्रामपंचायतीच्या 18 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला होणार मतदान. दरम्यान शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर येथेही उद्याच होणार मतदान. आणि कल्लापाना आवाडे जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी प्रकाश अण्णा आवाडे यांची बिनविरोध निवड.